नमस्कार बेटा, आजचा सेकंड क्लास लिमिटला आपण सुरुवात केली होती. लिमिटमध्ये डायरेक्ट मेथडला सुरुवात केली होती. डायरेक्ट मेथड आपण घेतली होती. आता या डायरेक्ट मेथडमध्ये एक चार एक्झाम्पल्स मी तुम्हाला करून दिले होते आणि त्यानंतरचे बाकीचे काही एक्झाम्पल्स असे होते की जे तुम्हाला घरून करून आणायला दिलेले होते. आता आय डोंट नो कोणी किती केले आणि किती नाही केले, पण आपण एक जे होमवर्क्स दिले होते ते एक्झाम्पल्स रिपीट करून पाहून घेऊ. म्हणजे तुम्ही जर ते एक्झाम्पल्स केले असाल तर घरी तुम्ही अँसर मॅच करून घ्या. जे तुम्ही एक्झाम्पल्स केलेले आहे ते आणि मी हे करून देतो ते एकमेकांशी मॅच करून पहा. कुठे जर चुकलं असेल तर तुम्हाला ते कळून जाईल. ओके बेटा, चला फर्स्ट एक्झाम्पल्स हे होतं जे होमवर्क मी दिलं होतं. आता इथे काय करायचं आपल्याला, तर इथे तुम्हाला माहिती असेल काल आपण सांगितलं होतं की यामध्ये सरळ सरळ आपण काय करतो, टेकिंग लिमिट. टेकिंग लिमिट, कारण हे डायरेक्ट मेथडचे एक्झाम्पल असल्या कारणाने इथे सरळ सरळ आपण लिमिट काढून घेऊ. मग लिमिट जर काढायचं झाल्यास लिमिट कशी काढू, तर इथे इक्वल साईन देऊ आणि जिथे जिथे एक्स आला असेल तिथे एक्स ची व्हॅल्यू पुट करू. लक्षात ठेवायचं, जिथे एक्स आला असेल तिथेच फक्त एक्स ची व्हॅल्यू पुट करायची. जिथे एक्स आलेला आहे तिथेच फक्त एक्स ची व्हॅल्यू पुट करायची. म्हणजे काय होईल, इथे होईल 7/2 चा स्क्वेअर 4 + 7 2 = 14 + 2. मीन्स आन्सर येईल बेटा 7/20. किती आन्सर आलं, 7/20. आता मॅच करून घ्या. तुमचं जर आन्सर एवढं आलं असेल तर तुमचं. त्यानंतर सेकंड नंबरचं एक्झाम्पल्स होतं आणि सेकंड नंबरचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला दिलेलं होतं. सेकंड नंबरचं एक्झाम्पल लिमिट लिमिट x tends to 1 x² - 5x + 6. आता यामध्ये सुद्धा आपण लिमिट काढून घेऊ. इथे लिहू आपण टेकिंग लिमिट म्हटलं की इक्वल साईन द्या आणि इक्वल साईन दिल्यानंतर जिथे जिथे एक्स आला असेल तिथे एक्सच्या जागी एक्सची व्हॅल्यू प्रूट करा. ओके, केली एक्सच्या जागी एक्सची व्हॅल्यू प्रूट. मग आन्सर काय मिळेल, तर आन्सर मिळेल इथे 1 चा स्क्वेअर 1 - 5 1 = 5 + 6. आता बेटा हे जे 6 आहे आणि हे 1 आहे हे होईल 7 - 5. आता 7 - 5 म्हणजे किती, 7 - 5 म्हणजे 2. आन्सर किती मिळेल आपल्याला, इथे लिहून घेतो मी, आन्सर मिळेल आपल्याला 2. ओके, हे दुसरं, हा दुसरा क्वेश्चन होता, म्हणजे दुसरं एक्झाम्पल्स होतं. आता तिसरं एक्झाम्पल्स पाहू आपण, तिसरं काय दिलेलं आहे. आता तिसरं एक्झाम्पल जे आहे ते तुम्हाला दिलेलं होतं, लिमिट एक्स स्टँड टू टू एक्स स्क्वेअर प्लस 10x + 24/2x (x+). तुम्हाला हा या टाईपचा क्वेश्चन होता. आता यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा, इथे सुद्धा आपण टेकिंग लिमिट घेऊ. टेकिंग लिमिट म्हटलं की इथे काय होईल, तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी एक्स आहे त्या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू पुट करावी लागेल. ओके, आता इथे पण ज्या ठिकाणी एक्स आहे त्या ठिकाणी एक्स ची तुम्हाला व्हॅल्यू पुट करावी लागेल. म्हणजे आन्सर काय मिळेल तुम्हाला, तर आन्सर मिळेल 2 चा स्क्वेअर 4 + 20 + 24 / 2 = 4 × 8 = 6 = 8. याचा आन्सर काय येईल, इथे लिहून घेतो 20 + 20 = 40 + 4 = 44 + 4 = 48 = 48. इथे काय बेटा, हे असं होतं, भाग वगैरे जात असेल तर पाहून घ्या, भाग जात असेल तर तोडून टाका. भाग जा 4 1 = 4 and 4 = 8 4 2 = 8 4 3 = 12. म्हणजे आन्सर काय मिळेल इथे तुम्हाला 3/2. हे आन्सर एवढं मिळालं. एक चौथा एक्झाम्पल्स पुन्हा घेतो, कारण चार एक्झाम्पल्स मी तुम्हाला दिले होते करायला. चौथा एक्झाम्पल्स होतं लिमिट एक्स स्टँड टू थ्री
एक्स स्क्वेअर माइनस 13x माइनस 30 अपॉन 3 इंटू एक्स माइनस 15 असं एक्झाम्पल्स होतं. यामध्ये सुद्धा आपण इथे काय करू, टेकिंग लिमिट म्हटल्यानंतर यामध्ये व्हॅल्यू पुट करू. एक्सची व्हॅल्यू आहे 3 एक्सच्या जागी पुट करू म्हणजे इथे काय राहिलं तुमच्याकडे, तुमच्याकडे 3चा स्क्वेअर मायनस 13 इंटू 3 मायनस 30 अपॉन 3 इंटू 3 मायनस 15 त्याला सॉल्व करून घ्यायचं झालं तर 3चा स्क्वेअर 9 येतो, 39 मायनस 30 अपॉन बेटा 3 इंटू मायनस 12 15 मधनं 3 गेले मायनस 12 जाईल. आता आन्सर काय मिळते तुम्हाला ते आन्सर बघू आपण. तर इथे हे बघा, इथे आन्सर तुम्हाला इथे डायरेक्ट आन्सर लिहितो मी, इथे 69 मधनं 9 गेले तर इथे मायनस 60 राहायला पाहिजे, मायनस 60. आणि इथे आता किती आहे तर इथे आहे 3 अँड मायनस 12. याचं मल्टिप्लिकेशन नाही करू, याचं मल्टिप्लिकेशन केलं तर भाग तोडायला जड जाईल, म्हणून इथे आपण हे मल्टिप्लिकेशन कसंच ठेवलं, त्यांचं मल्टिप्लिकेशन न करता हे जसं आहे तसं ठेवलं आणि आता भाग तोडू. तर इथे काय होईल, हे मायनस मायनस साईन कॅन्सल होईल आणि इथे असा भाग तोडतोय म्हणजे आन्सर तुम्हाला काय मिळेल, 12 5 60 होते तर इथे आन्सर मिळालं 5/3. याची लिमिट किती मिळाली तुम्हाला, 5/3 ही लिमिट तुम्हाला याची मिळाली. एक चारही एक्झाम्पल्स मी तुम्हाला करवून दिले, मी या साईटला होतो, तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा आहे आणि स्क्रीनशॉट घेतल्यानंतर तुम्हाला काल जे एक्झाम्पल्स मी करायला दिले होते ते एक्झाम्पल्स आणि आज जे एक्झाम्पल्स मी करून दिले आहेत ते एक्झाम्पल्स तुम्हाला टॅली करायचे आहे, कम्पेअर करायचे आहे, कम्पेअर करून जिथे चुकलं असेल ते दुरुस्त करून घ्या. आणि आता नवीन काही एक्झाम्पल्स पुन्हा मी तुम्हाला होमवर्क करता देत आहे, नवीन टॉपिकला सुरुवात नाही करताय. पुढल्या टॉपिकचं नाव आहे फॅक्टरायझेशन मेथड. आणि फॅक्टरायझेशन मेथड म्हणजे फॅक्टर तुम्ही पाडलेले आहात, 10व्या वर्गामध्ये तुम्ही फॅक्टरायझेशन मेथड शिकलेले आहात. मी क्लिअर करतो म्हणजे माझं बोलणंही होते आणि हा मी तुम्हाला होमवर्क देतो. आपण ट्वाईस इंटू एक्स मायनस 5 हे फिफ्थ एक्झाम्पल झाले. पुन्हा एक दोन एक्झाम्पल्स देऊन देतो, हे 6 नंबरचे एक्झाम्पल्स आहे आणि 6 नंबरच्या एक्झाम्पल्स मध्ये म्हटलेलं आहे लिमिट x tan 2 अँड फंक्शन्स आहे 2x² मायनस 5x मायनस 3 अपॉन x² मायनस 9. काय आलाय, x² मायनस 9. अँड लास्ट एक्झाम्पल्स तुम्हाला देत आहे मी लिमिट x tan 2 1 अँड फंक्शन्स इज 7x² प्लस 4x मायनस 20. हे एवढं तुम्हाला होमवर्क मी देत आहे बेटा. हे होमवर्क तुम्हाला काय करायचं आहे तर ज्या पद्धतीने काल तुम्ही होमवर्क करून बघितलं त्याच पद्धतीने आजही होमवर्क करून बघा. या होमवर्क मध्ये जर का प्रॉब्लेम्स असतील तर हे होमवर्क पुन्हा उद्या नव्याने मी करवून देईल आणि नंतर उद्या नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत. तो नवीन टॉपिक आहे, नवीन टॉपिक कोणता राहणार आपला, तर नवीन टॉपिक आहे आपला फॅक्टरायझेशन मेथड. आता फॅक्टरायझेशन मेथड म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मधली फॅक्टरायझेशन मेथड वेगळी होती आणि ही फॅक्टरायझेशन मेथड वेगळी आहे का, नाही. जे तुम्हाला इक्वेशन दिलं राहील, जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे तो क्वाड्रॅटिकचा पोर्शन तुम्हाला त्याच पद्धतीने सॉल्व करायचा आहे फॅक्टरायझेशन मेथडने आणि नंतर ते सॉल्व झाल्यानंतर त्याची आपल्याला लिमिट काढायची आहे. काय म्हटलं मी, त्याची नंतर आपल्याला लिमिट काढायची आहे, या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ओके, बाय बाय.